चेक चेक तर थँक्यू एवरीवन फॉर लिसनिंग मी. आता मी माझं सेशन सुरू करतो, त्याआधी मी सांगू इच्छितो आजचा आपला टॉपिक काय. तर फार्मिंग ॲनॉलॉजी बिटवीन ब्लॉगिंग अँड व्लॉगिंग. तर बेसिकली मी एक ब्लॉगर आहे, यूट्यूबर आहे आणि ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे. तर मी काय केलेलं आहे, ॲग्रिकल्चर प्लस ब्लॉग आणि यूट्यूब म्हणजे टेक ह्या दोन्हीचा एक मिक्सअप करून एक कॉम्बिनेशन बनवलेलं आहे आणि एक सिस्टम तयार केलेला आहे. तर एकंदरीत मी कसं काम करतो आणि आपल्यापैकी बरेच जण असतील जे नवीन यूट्यूबमध्ये स्टार्ट करताय, ब्लॉगिंगमध्ये स्टार्ट करताय, तर त्यांना ज्या अडचणी येत असतात किंवा रिसोर्सेसची कमतरता आहे तीच माझ्यासोबत पण होती. तर एकंदरीत यामध्ये फार्मिंगमध्ये आणि ब्लॉगिंग तसेच ब्लॉगिंगमध्ये नेमकं काय काय डिफरन्स असणार आहे आणि त्याचसोबत मग ज्या अडचणी येणार आहे तर त्या आपण कशा ओव्हरकम करू शकतो याबद्दलच मी एक छोटंसं सेशन देणार आहे. तर फार्मिंग ॲनॉलॉजी बिटवीन ब्लॉगिंग अँड व्लॉगिंग. तर आपण जेव्हा शेती करतो तर आपल्यापैकी कोणाकडे शेती आहे, म्हणजे जरी ॲक्टिव्हली करत नसाल पण शेती आहे किंवा शेतीचं नॉलेज आहे. ओके, तर जे शेती करतात त्यांना खरंच माहिती आहे की नेमका स्ट्रगल काय, तर तो स्ट्रगल आपल्याला ब्लॉगिंग आणि व्लॉगिंगमध्ये पण पाहायला मिळतो. सर्वात आधी मी माझ्याबद्दल थोडंसं एक सांगायचं होतं, ते तर मी सांगितलेलंच आहे. मी जरा फुल स्क्रीन करून घेतो याला. ओके, सो विजिबल आहे ना तरी, ठीक आहे. तर मी प्रीतम गुलाबराव सोनुने, मी 24 वर्षाचा आहे, ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे आणि माझे 2 ते 3 यूट्यूब चॅनल आहे जे ॲग्रिकल्चर रिलेटेड आहे. त्याचसोबत माझ्या काही वेबसाईटसुद्धा आहेत, त्यासुद्धा मी ॲग्रिकल्चर रिलेटेडच केलेला आहे. तर मग मी ॲग्रिकल्चर सेक्टर रिलेटेडच का काम करतो आहे, तर त्याचं कारण म्हणजे की इथे कमी वेळात चांगलं सक्सेस आहे, कारण कॉम्पिटिशन कमी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की इथं बाकीच्या क्षेत्रासारखं जास्त किचकट इक्विपमेंट किंवा इन्व्हेस्टमेंटची गरज भासत नाही. तर मी 24 वर्षाचा आहे, माझ्या चॅनलचं नाव आम्ही कास्तकार आहे. आम्ही कास्तकार इन द सेन्स वी आर फार्मर इन इंग्लिश और हम किसान इन हिंदी. तर आपल्या महाराष्ट्रात खास करून विदर्भामध्ये कास्तकार हा शब्द शेतकऱ्यासाठी वापरला जातो. तर आम्ही कास्तकार यामध्ये मी एव्हरीथिंग कवर करतो, लाईक शेती रिलेटेड स्कीम्स असू द्यात किंवा मग GR असू द्यात आणि काही फार्मिंग टिप्स असू द्या, ह्या सर्व टिप्स मी इथे शेअर करतो. त्यासोबत काही सक्सेस स्टोरीजसुद्धा मी चॅनलवर दिलेले आहे. आणि मग वर्डप्रेसचा कसा संबंध आला, तर मी गेल्या 3 वर्षापासून वर्डप्रेसमध्ये काम करतो आहे. आधी फ्री ट्रायआउट केलं, नंतर मग पेडवर आलो. तर अशी माझी एक छोटीशी स्टोरी आहे की मी स्टार्ट कसं करतो. तर आता आपण जास्त टाईमपास न करता नेमकं फार्मिंग कसं ब्लॉगिंगसोबत आणि व्लॉगिंगसोबत सिमिलर आहे किंवा ॲनॉलॉजी आहे त्यामध्ये, ते आता आपण पाहणार आहोत. तर सर्वात आधी ते म्हणजे तर मिक्स क्रॉपिंग सर्वांना माहिती असेल जे शेती करतात त्यांना, की आपण एकापेक्षा जास्त पीक लावतो, बऱ्याच वेळेस इंटरक्रॉपिंग म्हणतो आपण त्याला. तर तशाच टाईपचा आपल्या ब्लॉगमध्ये सिमिलॅरिटी आहे. कशी, काही जणांचे सिंगल निश ब्लॉग असतात तर काही मल्टी निश असतात. मल्टी निशमध्ये कसं आहे की रिस्क कमी होतो पण मेहनत जास्त घ्यावी लागते. मल्टी निश असला तर तिथे कंटेंट वेगवेगळ्या कंटेंटसाठी एक तर रायटर लागेल, तसंच आपण फार्मिंगमध्ये वेगवेगळे क्रॉप लावले तर इन्व्हेस्टमेंट नक्कीच आहे पण रिस्क फॅक्टर हा कमी आहे. की जर एका गोष्टीला सक्सेस मिळाला नाही, एका कॅटेगरीमध्ये जर सक्सेस मिळाला नाही तर दुसरीकडे आपला बॅकअप एक राहतो तयार. तर अशा प्रकारे आपण मिक्समध्ये आणि सिंगल क्रॉपिंगमध्ये डिफरन्शिएट करू शकतो. दुसरं येतं सिंगल क्रॉपिंग किंवा मग सिंगल निश ब्लॉक. तर सिंगल निश ब्लॉकचं कसं आहे, सर्वात आधी तर मेहनत कमी आहे. तसंच एकच क्रॉप असलं तर आपल्याला मेहनत फक्त तितक्या एका क्रॉपवर घ्यावं लागतं, आपला टाईम वाचत आहे, आपण दुसरीकडे काम करू शकतो आणि मग तिथे मग रिस्क वाढतो. कारण की सिंगल निश आहे तर आपण एकाच टॉपिकवर काम करतो, आपल्याला गॅरंटी नाही यामध्ये सक्सेस मिळेल नाही मिळेल. कारण मायक्रो निश आहे, जितके फायदे तितकेच तोटे आहे. आपण त्यामध्ये लवकरात लवकर ग्रोथ पण मिळू शकतो, कारण माझेच काही ब्लॉग आहेत जे मायक्रो निशमध्ये आहेत तर त्यांना डेलीची 1-1 लाख ट्रॅफिक पण येते, आणि काही मल्टी निश आहेत ज्यांना ओव्हरऑल मिळून पण 1 लाख ट्रॅफिक डेलीची येत नाही. तर हा फरक पडतो. पण त्यामध्ये असंच होतं की आपण 4 ब्लॉग बनवले तर त्यापैकी 3 किंवा 2च सक्सेस होतील असं होऊ शकतं किंवा नाही होणार. त्यानंतर मग तिसरा आपला आहे की फार्मिंग नीड्स फर्टिलायझर्स अँड इरिगेशन. म्हणजे फार्मिंग करतो आपण, शेती करतो म्हटलं तर त्याच्यासाठी निवड रोपटं लावलं किंवा बी लावलं तर तिथं आपलं होत नाही. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये वेगवेगळे अपडेट करावं लागतं, जे जे आवश्यक आहे त्या त्या गोष्टी त्याला द्यावंच लागतात रोपट्याला. तसंच मग कसं आहे आपल्या ब्लॉगिंगमध्ये किंवा मग यूट्यूबमध्ये सुद्धा, बरं, आता यूट्यूबमध्ये तर आपण अपडेट द्यायची असली तर त्या व्हिडिओला एडिट नाही करू शकणार, पण त्याची मग अपडेट म्हणून आपल्याला नवीन बनवावं लागतो. आणि तेच जर याच्यामध्ये बघितलं ब्लॉगिंगमध्ये, तर आपण काय करतो की जेव्हा एखादी नवीन अपडेट आली, म्हणजे मी स्पेसिफिकली जर मराठी ब्लॉगचं म्हटलं तर मराठी ब्लॉगमध्ये बऱ्याचदा कंटेंट एकदा टाकलं की काही जणं अपडेट करत नाहीत आणि त्यामुळं मग ते डिसरँक पण होऊन जातात. तर
अपडेटसाठी मग काय आहे की आपण कंटेंट एडिट करू शकतो, काही नवीन जर असलं तर ते तिथे देऊ शकतो. तर इथे जशा काही गोष्टी आवश्यक आहेत कशामध्ये आपल्याला शेतीमध्ये त्याच टाईप ब्लॉगिंगमध्ये पण आवश्यक आहेत. आणि SEO हा एक मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट आहे. जरी आपण किती नेग्लिजिबल समजलो किंवा मग त्याला दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला तरी SEO शिवाय काम होत नाही, मग तो ऑन पेज असो किंवा ऑफ पेज असो. आणि सर्वात शेवटचा पॉईंट तो म्हणजे की शेती असो किंवा मग ब्लॉगिंग, इट टेक्स टाईम. जर आपण म्हटलं की आजच बी लावलं आणि मग उद्या परवाच रिटर्न पाहिजे किंवा एक दोन महिन्यातच पाहिजे तरी ते मिळणार नाही, त्याचा जो लागणारा टाईम आहे तो लागणारच. मी माझंच एक्झाम्पल घेतो, माझ्याकडे काही डोमेन नेम पडून होते जे एक एक दीड दीड वर्ष निवड पडून राहिले, त्यापासून एक रुपयासुद्धा आला नाही, होस्टिंगचा आणि डोमेन रिन्युअलचा असाच खर्च केला. पण दुसऱ्या वर्षी अशी अचानक ग्रोथ झाली की ते एक दीड महिन्यातच त्यांना रिटर्न काढून दिला 4 ते 5 पट जितकी मी इन्व्हेस्टमेंट केली होती. तर असं पण आहे की आपण म्हणजे एकीकडे सक्सेस नाही मिळत आहे का, मग त्याला ड्रॉप करू द्या आणि दुसरीकडे जा. असं केल्यापेक्षा जर त्याच्यावर आपण कन्सिस्टंट राहिलं आणि थोडा टाईम दिला तर ते सक्सेस होऊ शकतं. समजा कन्सिस्टन्सी ही की आहे. मी यूट्यूब करतो आहे 2017 पासून. नोव्हेंबर 2017 यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं होतं, एका मोबाईलवर स्टार्ट केलं, 7,000 रुपयाचा काहीतरी मोबाईल, आणि त्याच्याच भरोशावर 2,50,000 सबस्क्रायबर फक्त मोबाईलवर केले. म्हणजे रिसोर्सेसची गरज नव्हती, पण मग ते केले कसे, तर कन्सिस्टन्सी होती. माझ्या कॅटेगरीमध्ये असे काही लोक होते की जे हप्त्यातून महिन्यातून 1-2 व्हिडिओ टाकायचे किंवा डेली एखादा व्हिडिओ टाकायचे, पण माझी क्वांटिटी तेव्हा जास्त होती. आता क्वालिटी क्वांटिटीपेक्षा इम्पॉर्टंट असते, पण जेव्हा आपण स्टार्ट करतो तर असं तर नाही होणार की आपण परफेक्ट होऊनच स्टार्ट करणार. स्टार्ट करताना प्रत्येकजण लर्निंग फेजमध्ये असतो, तर प्रत्येकाची जी काही क्वालिटी आहे ती इम्प्रूव्ह होणार नाही. मग काय, आता क्वालिटी इम्प्रूव्ह होईपर्यंत वाट पाहत बसायचं का? तर त्यापेक्षा आपलं जे सध्या आहे सिच्युएशनमध्ये आहो किंवा जसं आपलं कंटेंटची क्वालिटी आहे तसं आपण स्टार्ट करू शकतो ना. मी काय केलं होतं की मोबाईलवरनं स्टार्ट केलं. आधी फेसकॅमची भीती वाटायची, कॅमेरा फेस करायची इच्छा नव्हती किंवा हिंमत पण होत नव्हती. मग तशा वेळेस काय, सरळ व्हॉइस रेकॉर्डिंग आणि स्क्रीन रेकॉर्डिंग या दोनचं कॉम्बिनेशन मिळून मी दिवसाला 5 ते 6 व्हिडिओ टाकायचो. आता यामध्ये एक दुसरा अजून प्रश्न येतो की मग टाईम कसा मॅनेज करायचा, कारण इतके व्हिडिओ टाकतो तर कोणी म्हणू शकतो मी जॉब पर्सन आहे, मी शिकत आहे. तर माझे तर मी पण ॲग्रिकल्चरला बेस ॲग्रीला होतो, भयंकर अभ्यास असतो, अभ्यास म्हणजे लिखापडीचं काम खूप जास्त असतं. इतकं असून मॅनेज व्हायचं काही नाही, सकाळी 3-4 व्हिडिओ बनवायचो, म्हणजे सकाळी 2-3 व्हिडिओ बनवायचो आणि संध्याकाळी 2-3. बाकी एडिटिंगला वेळ देऊन कधी कधी शेड्यूल करून द्यायचो आपल्याला पाहिजे त्या टाईमसाठी. मग सकाळी फक्त इतकं की 2 तास आधी उठायला लागायचं, म्हणजे ते पण मॅनेज होतं. पण इतकं आहे की कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. मी एक्सपेरिमेंट केलेले आहे, जेव्हा आपण एखाद्या चॅनलवर कन्सिस्टंट राहतो आणि नवीन युट्यूबरला याचा जितका फायदा आहे तितका जुन्या युट्यूबरला नाही. जसं जसं ओवर द टाईम चॅनल जुनं होत जातं किंवा त्या लाखो सबस्क्रायबर वाढत जातात तशी तशी त्या चॅनलची रीच कमी होऊन जाते. पण जे नवीन युट्यूबर आहे तुम्ही एक्सपेरिमेंट करून बघा. कोणी जर युट्यूब करणार असेल किंवा इंटरेस्टेड असेल तर तुम्हाला युट्यूब चॅनल स्टार्ट करायचं आहे ना, 1 महिना लेट सुरू करा. समजा तुम्हाला 1 जानेवारीपासून स्टार्ट करायचं आहे किंवा 1 डिसेंबरपासून करायचं आहे, तर पहिला 1 महिना त्याला स्टार्टच करू नका. तेवढ्या याच्यात काय करा, तुमचं जे कंटेंट आहे ते प्लॅन करा. मतलब आपको जितना भी कंटेंट बनाना है 30 डेज के लिए लगभग 30 वीडियोज ॲटलिस्ट होने चाहिए आपकी स्टार्टिंग में. ऐसे निश पकड़ो जिसमें आप कंटिन्यूसली वीडियोज बना सको. तो अगर 30 वीडियोज बनाने हैं तो पहले 30 दिन क्या करो, आप कुछ भी कंटेंट चैनल पे मत डालो, सीधा सीधा अपना कंटेंट बनाओ. कंटेंट बनाने के बाद उसको पूरा एडिट वेडिट करके थंबनेल वंबनेल बना के रेडी करके रख लो. देन उसके बाद अपना चैनल लॉन्च करो और उस पर डेली का 1 वीडियो इस तरह से सीधा सीधा शेड्यूल कर दो 30 दिन के लिए, और उसके बाद आप रिजल्ट देखना. इतना सही रिजल्ट मिलेगा कि आप भी सोच नहीं पाओगे. मैंने खुद स्टार्ट करा हुआ है. अभी पिछले मंथ एक चैनल स्टार्ट किया था जो कि था मराठी राजकारण के बारे में, मतलब पॉलिटिक्स के बारे में. लेकिन मेरा वो इंटरेस्ट का निश नहीं, इस वजह से मैंने उस पर काम छोड़ दिया. बस एक्सपेरिमेंट था तो उसमें लगभग मैंने 3 या 4 दिन काम करा, ज़्यादा नहीं, पर 3 या 4 दिन में ही सही काम करने की वजह से अच्छे खासे व्यूज़ आ गए थे. पहले वीडियो पे ही 40,000 व्यूज़ आ गए, दूसरे वीडियो पे 13,000 व्यूज़ आ गए, और तीसरे वीडियो पे अगर तभी भी मैं काम मेरा रेगुलर रखता तो वीडियोज़ के व्यूज़ बढ़ते ज़रूर. लेकिन मैंने काम बंद कर दिया था, इस वजह से तीसरे वीडियो पे 1,000-2,000 व्यूज़ आए. तो इट मीन्स कि अगर नया चैनल स्टार्ट करते हो तो यूट्यूब डेफिनेटली प्रमोट करेगा, बस आपको उसके साथ लॉयल रहना पड़ेगा. अगर आप कहोगे कि मेरे को व्यूज़ नहीं आ रहे तो मैं छोड़ देता हूँ, या फिर आप कहोगे कि मेरे को बहुत ज़्यादा व्यूज़ आ रहे हैं तो मैं अब क्वालिटी पे ध्यान दूंगा और बहुत देर बाद वीडियो डाला करूँगा बस क्वालिटी हुई, तो भी नहीं चलेगा. ऐसे भी बहुत से चैनल्स हैं जिसमें
अच्छे खासे क्वालिटी वाले वीडियोस है लेकिन चलते नहीं क्योंकि उनकी कंसिस्टेंसी नहीं। वो एक बात अलग है कि एक बार आपका ब्रांड नेम बन जाता है या फिर आपको लोग रिकॉग्नाइज करने लगते तो उसके बाद क्या होता है कि लोग आपके नाम को सर्च करके आएंगे और उससे व्यूज आ जाएंगे, लेकिन स्टार्टिंग में ऐसा नहीं होगा ना। तो स्टार्टिंग में कंसिस्टेंट तो आपको रहना पड़ेगा और जितने ज़्यादा वीडियोस डालोगे, मतलब ऐसा नहीं कि कुछ भी करके डाल दिया जिसमें कि यूज़र की रिक्वायरमेंट फुलफिल हो, ऐसे अगर वीडियोस डालोगे तो उसका फ़ायदा ज़रूर होगा। और उसके बाद क्या है कि टेक सीजन ॲडवांटेज, तर मी ॲग्रिकल्चरमध्ये काम करत असल्यामुळे आपल्याला माहिती आहे आपण दोन सीजनमध्ये प्रामुख्यानं काम करतो, रबी आणि खरीफ। रबी म्हटलं तर त्यामध्ये आपण काही वेगळे पिकं घेतो, खरीपमध्ये वेगळे घेतो। खरीप म्हणजेच जून ते जो काही ऑक्टोबरचा पिरियड राहतो आणि रबीमध्ये जो आपला नोव्हेंबर ते फेब्रुवारी मार्चचा पिरियड राहतो, त्यानंतर उन्हाळ्यात बऱ्यापैकी बंद असतं। पण तेच आपण रेप्लिकेट करू शकतो ब्लॉगिंगमध्ये। तर मग ब्लॉगिंगमध्ये कसं रेप्लिकेट करायचं, मी तर माझ्या ॲग्रिकल्चरनुसार काही ब्लॉग्स रेप्लिकेट केलेले आहेत। फॉर एक्झाम्पल शेतकरी आहे तर शेतकऱ्याला काय रिक्वायरमेंट असणार आहे, तो रबीमध्ये काय चेक सर्च करणार, म्हणजे पावसाळ्याचं सीझन असतं तर तशा वेळेस तो सर्च करणार की एकतर रबी क्रॉप्सबद्दल माहिती किंवा त्याच्या टिप्स, किंवा मग दुसरं म्हणजे हवामान, कारण महाराष्ट्र आहे, दुष्काळ आहे आणि प्रत्येकाला पावसाची आतुरता लागलेली आहे। तर मग त्यामध्ये आपण काय करू शकतो, हवामानावर वेदर रिपोर्ट्सवर एक ब्लॉग बनवला तर त्या ब्लॉगला रेनी सीझनमध्ये एक डिसेंट अमाऊंट ऑफ ट्रॅफिक मिळेल। आणि त्यानंतर खरीपाला, खरीपमध्ये बरेच जे रबीचे पीक आहेत ते काढले जातात, जे मेन क्रॉप्स असतात, मग हे रबीमधलेच सेकंडरी आहे समजा। तर तशाच प्रकारे मग रबीमध्ये काय आहे, तर जो माल काढला तो कुठंतरी नेऊन विकल, तर मग त्यासाठी त्याला मार्केट रेटमध्ये जावं लागल, त्यासाठी दररोज तो फोन करून विचारणार नाही तर मार्केट रेटची गरज पडल। तर मग एक बाजारभावाचा ब्लॉग बनवला, म्हणजे झालं ना की आपण ॲग्रिकल्चर रिलेटेडच केलं, मायक्रोनिश केले आणि वेगवेगळे केले। आता सध्याची सिच्युएशन काय, वेदर ब्लॉकची ट्रॅफिक माझ्या डाऊन आहे आणि कम्युनिटी ब्लॉकची हाय आहे, तर हळूहळू वेदर ॲडव्हान्टेज आपण घेऊ शकतो। पण हे झालं ॲग्रिकल्चर। तुम्हाला जर तुमच्या निश रिलेटेड करायचं आहे तर मग त्यासाठी कोणकोणत्या कॅटेगरी आहेत ज्याच्यात तुम्ही काम करू शकता ते बघू। तर सीझन वाईज काही कॅटेगरीज आहेत ज्या मी काढलेल्या आहेत। एक तर आहे ट्रॅव्हल ब्लॉग। आपल्यापैकी कोणाचा ट्रॅव्हल ब्लॉग वगैरे आहे का इथे? ओके, तो आपने शायद नोटिस करा होगा कि जब वीकेंड टाइम होता है तो उस वक्त आपकी ट्रैफिक ज़रा ज़्यादा रहती होगी और वीकडेज में कम हो जाती होगी। तो ये भी एक तरह का सीज़न ब्लॉग ही हुआ ना, मतलब एक स्पेसिफिक टाइम पे आपको सही ट्रैफिक मिल जाती है। और उसके बाद है फेस्टिवल। तो बहुत से लोग हैं जो विशेष और बाकी कुछ जो फेस्टिवल रिलेटेड इन्फॉर्मेशन है उस तरह की इन्फॉर्मेशन डालते हैं, तो उनको क्या है कि जब फेस्टिवल आता है तो ट्रैफिक इतनी बूम हो जाती है कि होस्टिंग बहुत बार डाउन हो जाती है और टाइम जाने के बाद फिर से वो डाउन हो जाता है। तो इस तरह से फेस्टिवल हुआ, देन ट्रैवल हुआ, उसके साथ ही मार्केट न्यूज़। तो कुछ लोगों के शेयर मार्केट के भी कुछ ब्लॉग्स होंगे जिसमें वो काम करते होंगे या फिर डेली के शेयर मार्केट के अपडेट देते होंगे। तो जो वर्किंग डेज है उन दिनों में तो ट्रैफिक सही रहते हैं, लेकिन जैसे वीकेंड आता है उसकी ट्रैफिक डाउन होते हैं। तो ये कुछ कैटेगरीज है जिसमें आप काम कर सकते हो अगर आपके इंटरेस्ट की हो या फिर इसके बारे में आपको नॉलेज हो तो। साथ ही में ये भी कुछ कैटेगरीज है जिसमें एजुकेशन, वेदर और फार्मिंग। वेदर और फार्मिंग के बारे में तो मैंने बता ही दिया। फार्मिंग के कुछ जो ब्लॉग्स है वो जो सीजन वाइज काम करते हैं। वेदर का है तो महाराष्ट्र में तो स्पेसिफिक रेनी सीजन में सही चलता है वेदर का ब्लॉग। इसी तरह से एजुकेशन का है। एजुकेशन में टू बी स्पेसिफिक जो PDF डाउनलोड या फिर एडमिट कार्ड, एग्जाम डेट, इस तरह के जो ब्लॉग होते हैं वो स्पेसिफिक उसी टाइम पे काम करते हैं। जैसे कि आप रिजल्ट ब्लॉग पकड़ लो, रिजल्ट ब्लॉग पे क्या होता है, एक जो रिजल्ट डिक्लेयर होने वाला होता है तब उनकी जो ट्रैफिक होती है 2-4 दिनों में, उतनी ट्रैफिक उनको साल भर में भी नहीं आती। तो ऐसे कुछ माइक्रोनिश है जिसमें आपको साल भर काम नहीं करना पड़ेगा, एक स्पेसिफिक टाइम के लिए काम करना पड़ेगा और उसमें सही अच्छी खासी जो ग्रोथ है बहुत कम टाइम में मिल सकती है। और उसी पे अगर हम देखें तो मल्टीनिश में काम करते वक्त क्या होता है कि हमें जब मल्टीनिश में काम करना होता है तो उसमें एक तो कंटेंट राइटर लगेंगे या फिर अगर खुद से लिख रहे हो तो टाइम देना होगा और इतना सारा मैनेज करना होगा। उसमें रिटर्न भी है पर उतनी ज़्यादा इन्वेस्टमेंट है, टाइम हो या फिर मनी हो। तो इस वजह से माइक्रोनिश स्टार्टिंग के लिए सही रहेगा। पर ऐसा नहीं कि सिर्फ आपने ब्लॉग बना लिया या फिर यूट्यूब चैनल बना लिया, काम करना है तो आपको एक इन्वायरमेंट या फिर एक कॉम्बिनेशन रेडी करके काम करना होगा। जैसे कि अगर मेरा देखा जाए तो मैं ट्रैफिक यूट्यूब से लेता हूँ
उसके साथ पुश नोटिफिकेशन से लेता हूँ, व्हाट्सएप ग्रुप से लेता हूँ, और साथ ही साथ जो कुछ ऑर्गेनिक है वो भी आती है। साथ ही गूगल डिस्कवर एक नया फीचर आ गया है, पिछले साल सबके लिए रोल आउट हो गया है, तो गूगल डिस्कवर इतनी ट्रैफिक दे देता है कि संभाल नहीं पाओगे अगर गूगल डिस्कवर पे आप काम करोगे तो, वो मैं आगे बताऊंगा इधर आपको। तो इस तरह से आप जो माइक्रोनिश ब्लॉगिंग है वो आप कर सकते हो सीजन का बेनिफिट उठा के। अब उससे पहले कि मैं किस तरह से मैंने चालू किया है, तो मेरा एक छोटी सी जो जर्नी है इस बारे में ज़रा बताता हूँ। तर मी माझा चॅनल सुरू केलं त्याआधी, बऱ्याच आधीपासून मी या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे, काम करता इन द सेन्स जेव्हा शिकत होतो तेव्हापासून। आता इंटरनेट आता जिओच्या रिव्होल्युशन नंतर स्लो स्वस्त झालं, पण त्याच्या आधी 20-25 MB मिळायचं 10 रुपये, तेव्हापासून नोके 31-10 मोबाईलपासून मी इंटरनेटची जर्नी सुरू केलेली आहे। तर मी स्टार्टिंग केलं होतं सेल्फ लर्निंगपासून, सायबर कॅफेमध्ये हॉस्टेलमध्ये शिकायचो, हॉस्टेलमध्ये असताना सायबर कॅफेमध्ये जाऊन जे 20 रुपये तास राहायचा त्यातच जे काही शिकलो ते शिकलो, म्हणजे जे बेसिक नॉलेज की इंटरनेट काय, इंटरनेटवर पैसे काय कसे कमवायचे, तर बेसिक हेच सर्च करता स्टार्टिंगला जो कोणी इंटरनेटवर येतो, ज्याला इंटरनेटवर काम करायचं, हाऊ टू अर्न मनी फ्रॉम इंटरनेट। आणि त्यानंतर मग पहिला ब्लॉग बनवला, पहिला ब्लॉग बनवला होता तोसुद्धा फ्री प्लॅटफॉर्मवर, mywebblog.com म्हणून एक साईट होती, ती तो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म होता XHTML मध्ये। तिथे पहिला ब्लॉग बनवला सबडोमेनवर, जो तुम्ही इथे पाहू शकत आहात getfuntoyouhack.in। आणि एका वर्षातच मग ती साईट बंद झाली, म्हणजे त्या ओनरने सर्व्हिस बंद केल्या। त्यानंतर पैशाची कमतरता असल्यामुळे काय केलं की त्या mywebblog वरून ट्रान्सफर झालो फ्रीमधल्या गुगलच्या ब्लॉगर प्लॅटफॉर्मवर। ब्लॉगर प्लॅटफॉर्मवर गेल्यानंतर तिथे .tk फ्री डोमेन घेऊन तिथे स्टार्ट केलं, आणि स्टार्ट केल्यानंतर मग तिथून थोडेफार व्हिजिटर्स यायला लागले होते, कारण व्हिजिटर्स कॅप्चर जे आहेत ते मी आधीपासूनच केलेले आहेत, ब्रॉडकास्ट नवीन आलं होतं फीचर व्हॉट्सॲपमध्ये। तर हे करू शकता तुम्ही की तुमच्या साईटवर पहिला जरी व्हिजिटर असेल तर 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या म्हणजे की आपण व्हिजिटरचा लॉस नाही होऊ द्यायला पाहिजे, ते कोणत्या ना कोणत्या तऱ्हेनं कॅप्चर नक्की करा, एकतर व्हॉट्सॲपने करा, पुश नोटिफिकेशननं करा, पुश नोटिफिकेशनने नसेल होत तर मग अजून टेलिग्राम किंवा इतर कोणत्या सोशल मीडियावर पाठवा, पण एका जागी किंवा एकाच प्लॅटफॉर्मवर अवलंबून राहू नका, कसे तरी व्हिजिटर कॅप्चर करा। मग मी व्हिजिटर कॅप्चर करायला सुरुवात केली होती, आणि त्यानंतर मग थोडीफार टेक ब्लॉग असल्यामुळे ॲप डाउनलोड आणि रेफरल इन्कम वगैरे तिथून जनरेट व्हायला लागली। तर अशा प्रकारे मी ब्लॉगिंगमध्ये आलो, की काहीच माहिती नसताना फक्त काहीतरी करायचं म्हणून हे स्टार्ट केलं होतं। त्यानंतर मग +2 एक्झाममुळे त्या साईटवर पण काम केलं नाही आणि बंद झालं काम। +2 झाल्यानंतर 2016 जिओ लॉन्च झालं, आणि जिओ लॉन्च झाल्यानंतर आम्ही कास्तकार यूट्यूब चॅनल सुरू करण्याच्या आधी एक दुसरं चॅनल सुरू केलं होतं, ज्यावर स्टेटस नवीन आल्यामुळं स्टेटसची व्हिडिओज बनवायचो। एक वर्ष काम केलं, एका वर्षात जवळपास 233-234 सबस्क्रायबर झाले खूप सारं काम करून, म्हणजे सक्सेस मिळालं नाही। शेवटी मग नवीन मोबाईल घेतला, कारण 3G होतं, तर 3G इश्यू हा येत होता की आपल्याकडे इंटरनेटचा पाहिजे तसा ॲक्सेस नव्हता। मग नवीन मोबाईलवर पुन्हा आम्ही कास्तकार चॅनल चालू केलं, कारण मी तेव्हा ॲग्रिकल्चरला शिकत होतो, BSc ॲग्रिकल्चर। तर ॲग्रिकल्चरसोबतच मग ही टेकची जी काही टेकचा जो काही नाद होता तो काही जात नव्हता, व्हायचं इंजिनियर झालो ॲग्रिकॉल, तर म्हटलंच चला टेकचं कॉम्बिनेशन आपण ॲग्रीमध्ये टाकू। तर मग पुन्हा एक नवीन चॅनल सुरू केलं, ते म्हणजे आम्ही कास्तकार, त्यावर दररोजचे 4-5-6-8 व्हिडिओजपर्यंत अपलोड केले, आणि त्यानंतर असंच काम सुरू होतं कंटिन्यू, म्हणजे दिवसभर कॉलेज करायचं, सकाळी आणि संध्याकाळी चॅनलला काम करायचं। असं करताना मग जवळपास 1-2-3 झाले, कारण चॅनल सुरू केलं 14 नोव्हेंबर 2017, आणि पहिलं पेमेंट रिसीव्ह झालं ते झालं 2018 फेब्रुवारी, म्हणजे आता मधातला जो काही वेळ होता 3-4 महिन्याचा, की डिसेंबर जानेवारी आणि फेबपर्यंत नवीन, आणि पहिल्याच टाईम गुगलचं पेमेंट येणार होतं, तर ती पण रिस्क असते। नवीन एकदम जो नूब ब्लॉगर राहतो किंवा यूट्यूबर राहतो की येणार की नाही ही तर मनात धुकधुकी होती, पण आलं, $233 पहिलं पेमेंट आलं, ते 4 महिन्यानंतर। आणि जर त्या 4 महिन्यात मी काम बंद केलं असतं तर इतकी मेहनत केलेली ती पण वाया गेली असती, आणि पुढं पेमेंट पण आलं नसतं। पण असं होतं की काम कंटिन्यू सुरू होतं, पेमेंट भले आलं नाही, कारण फेब्रुवारीमध्ये जे पेमेंट आलं तर जानेवारीमध्ये $49 झालं होतं, जे माझं आलं नाही, कारण 100 थ्रेशोल्ड असतो म्हणून। तर अशी झाली स्टार्टिंग, आणि त्यानंतर मग
काम व्यवस्थित सुरू होतं, चॅनलची ग्रोथ पण होती. मग हळूहळू जेव्हा दुसरं पेमेंट येणार होतं मार्चमध्ये, कारण माझं मग काय झालं की एक कंटिन्यू काम असल्यामुळं व्ह्यूजची जी कन्सिस्टन्सी होती ती पण सेम होती आणि उलट इन्क्रीजच होत होता ग्राफ, त्याचबरोबर सबस्क्रायबर पण इन्क्रीज होत होते. तर दुसरं पेमेंट येईपर्यंत म्हणजे मार्च महिन्यापर्यंतच जवळपास 70,000 वर सबस्क्रायबर क्रॉस झाले होते. म्हणजे तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सीचा फायदा की इथे 20,000 सबस्क्रायबर पहिल्या पेमेंटच्या वेळेस आणि दुसऱ्या येईपर्यंत 70,000 सबस्क्रायबर. तर कन्सिस्टंट प्लस व्हिडिओची थोडीफार क्वालिटी या गोष्टीमुळं ते पॉसिबल झालं. त्यानंतर मग व्हिडिओचे थंबनेल जे आहेत किंवा मग आता यूट्यूब म्हटल्यानंतर यूट्यूबमध्ये असो किंवा ब्लॉगिंगमध्ये पण, ब्लॉगिंगमध्ये आधी थंबनेलचा इतका रोल मला नाही वाटत कारण मी ब्लॉगिंगमध्ये नवीन आहे, चुकलो तर मला माफ करा, पण आधी थंबनेलचा इतका रोल असेल असं नाही वाटत मला. पण जेव्हापासून गुगल डिस्कवर आलं तर गुगल डिस्कवरपासून जो CTR आहे, क्लिक थ्रू रेट, हा थंबनेलपासूनच वाढलेला मी पाहिलेला आहे. मी गेल्या 1-1.5 वर्षापासून गुगल डिस्कवरवर खूप जास्त काम केलेलं आहे आणि ब्लॉगला जी ट्रॅफिक आलेला आहे डेलीचे 1-1.5-2 लाख, ती मॅक्झिमम ट्रॅफिक ऑलमोस्ट 95% ट्रॅफिक ही गुगल डिस्कवरने आलेली आहे. तर ज्या ब्लॉगचे किंवा ज्या व्हिडिओजचे थंबनेल प्रॉपर आहेत आणि क्लिकेबल आहेत अशाच व्हिडिओजला किंवा ब्लॉग्सला प्रॉपर व्हिजिटर्स मिळालेले आहेत. म्हणून हे एक आहे की माझे जे थंबनेल होते ते एक म्हणजे एक फॉर्मॅटमध्ये बनवलेले होते आणि जास्त कचरा नव्हता. ओके, त्यानंतर मग 5 महिन्यांनी जो ब्लॉग आहे तो मी स्टार्ट केला. त्याआधी मी यूट्यूबवरच काम करायचो, ब्लॉगरवर ब्लॉग सुरू केला आणि ब्लॉग वाटल्यास ब्लॉगिंगचं पेमेंट यायला मला 1 वर्ष लागलं. पहिले $100 अर्न करायला 1 वर्ष माझं त्याच्यात गेलं. यूट्यूबचं कंटिन्यू सुरू होतं पण ब्लॉगिंगमध्ये नव्हतं तसं. ब्लॉगिंगमध्ये 1 वर्षानंतर माझं पेमेंट आलं पण थोडंफार काम सुरू होतं आणि ते जी ट्रॅफिक होती ती ब्लॉगची तेव्हा फक्त यूट्यूबची जी काही डिस्क्रिप्शनमधून होती तीच होती. त्यानंतर काही वर्षानं मग ब्लॉगरवरून वर्डप्रेसवर शिफ्ट झालो. तर वर्डप्रेसवर शिफ्ट व्हायचं म्हटलं तर आपल्याला इनिशियल इन्व्हेस्टमेंट लागते थोडीफार, ती म्हणजे एकतर होस्टिंगची आणि डोमेन नेमची. तर मी डोमेन नेम अफोर्ड करू शकत होतो, खरं तर तेव्हा होस्टिंगही अफोर्ड करू शकत होतो, पण वर्डप्रेस हा प्लॅटफॉर्मही नवीन होता आणि सोबतच वर्डप्रेस होस्टिंग वर्थ राहील की नाही हे सुद्धा माहिती नव्हतं. तर काय केलं, गुगल क्लाउड प्लॅटफॉर्म तेव्हा जवळपास $1,500-$2,000 मला वाटतं 1 वर्षासाठी ट्रायल द्यायचं, त्यांचंच फ्री ट्रायल घेतली. तिथे मॅनेजेबल एक cPanel इन्स्टॉल करून त्याच्यावर वर्डप्रेस ब्लॉग बनवला. 1 वर्ष त्या गुगल क्लाउड होस्टिंगवर फ्रीमध्ये ब्लॉग चालवला. नंतर लक्षात आलं की वर्डप्रेसवर जो रिटर्न आहे तो प्रॉपर आहे. प्रॉपर कसा, तर इझिली मॅनेजेबल आहेत बऱ्याच गोष्टी, आपण एका सिंगल क्लिकमध्ये करू शकतो जे ब्लॉगरमध्ये करू शकत नव्हतो, तिथे प्रत्येक गोष्टीला कोड लागायचा. तर त्यानंतर मग 1 वर्षानंतर मी होस्टिंग घेतली आणि होस्टिंग घेतल्यानंतर मल्टिपल ब्लॉग सुरू केले, कारण होस्टिंग घेतली मल्टिपल साईटचा ॲक्सेस होता. मग काहीतरी एक्सपेरिमेंट म्हणून मल्टिपल सुरू केले आणि त्यापैकी बरेच ब्लॉग हे रँक केले. रँक केल्यानंतर मग माझा एक जोस्ट ऑफ व्हिडिओ पण आहे, तो तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता आणि जोस्ट ऑफ व्हिडिओनंतर आता तुमच्यापुढे मी आलेलो आहे. तर अशी माझी एक छोटीशी जर्नी आहे. आणि त्यानंतर मग माझं जे आत्तापर्यंतचं चॅनल किंवा मग वेबसाईट जे आहे त्याचं जे सक्सेस आहे तर ते नेमकं कशावर अवलंबून होतं तर ते बघूया. सर्वात आधी तर मी ज्या निशमध्ये किंवा ज्या कॅटेगरीत आपल्याला माहिती नाही किंवा मग इंटरेस्ट नाही त्या कॅटेगरीमध्ये हातपायच मारले नाही, कारण न्यूज आहे, न्यूजमध्ये माझेच मित्र आहेत काही जे बऱ्यापैकी डिसेंट सबस्क्रायबर घेऊन बसून आहेत, 2-3 मिलियन. पण असं आहे की न्यूजमध्ये कन्सिस्टन्सी, तितकं नॉलेज ह्या गोष्टी आपल्याला माहीत नव्हत्या, तर मी केलं नाही. ॲग्रिकल्चर माहिती होतं तर मी त्या निशला राहिलो आणि त्यामध्येच बऱ्यापैकी काम केलं. मग हळूहळू मी डायव्हर्स केलं पण त्याच निशमध्ये मायक्रो निश करून. आणि त्यानंतर अजून एक महत्त्वाचं म्हणजे डोंट डिपेंड अपॉन सिंगल प्लॅटफॉर्म मल्टिप्लाय इट, कारण की यूट्यूब असो किंवा ब्लॉगिंग, ब्लॉगिंगमध्ये वर्डप्रेसवर आपला ब्लॉग सेफ राहतो, फक्त तो एकाच केसमध्ये उडू शकतो ते म्हणजे DMCA रिपोर्टमुळं. या व्यतिरिक्त वर्डप्रेसमध्ये बाकी पूर्ण कंटेंटची ओनरशिप आपल्याकडे राहते, डेटाबेस आणि जो काही पब्लिक HTML डेटा आहे म्हणजे पूर्ण वर्डप्रेस वेबसाईटचा डेटा हा आपण डाउनलोड करू शकतो आणि स्टोअरसुद्धा करू शकतो आपल्याकडे. आपण यूट्यूबमध्ये असं नाही, यूट्यूबमध्ये कसं आहे, तुमचं चॅनल 1 मिलियनचं असो किंवा 10 मिलियनचं असू देत, ते कधीही कोणीही उडू शकतं जर ठरवलं तर, मास रिपोर्टिंगमुळं किंवा इतर काही इल्लिगल ॲक्टिव्हिटीज करून उडू शकतात. माझ्या कलिकचे चॅनल्स गेलेले आहेत, मित्रांचे गेलेले आहेत आणि परत पण आलेले आहेत, म्हणजे त्यामध्ये अनसर्टिनिटी खूप जास्त आहे यूट्यूबमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही एका प्लॅटफॉर्मवर डिपेंड राहायला नको असं वाटतं मला. आणि मग काय करता येईल, तर जर तुम्ही यूट्यूब करत आहात तर आजकाल फेसबुकनं मोनिटायझेशन सुरू केलेलं आहे. जर तुम्ही फेसबुकवर मोनिटाईज केलं तर एक टाईम असं येईल, जर काही कॅटेगरीज आहेत एंटरटेनमेंट, त्यानंतर राजकारण,
न्यूज या गोष्टीमध्ये जर तुमचा फेसबुकला पेज असेल तर यूट्यूबपेक्षा खूप जास्त इन्कम तुम्ही तिथून घेऊ शकता. त्यानंतर जर समजा तुमचा व्हिडिओ कंटेंट नाही, टेक्स्ट कंटेंट आहे, तर तिथे तुमच्याकडे वर्डप्रेस हा प्लॅटफॉर्म आहे, शेअरिंगसाठी दुसरे आहेत, तर मग तुम्ही फेसबुक ज्या नावानं तुमचा ब्लॉग आहे त्याच नावानं जर यूट्यूब चॅनल बनवलं तर एक ट्रॅफिक घ्यायला खूप मदत होईल. कशी? तर सेम नाव दुसरी दोन्ही जागी दिसत आहे तुम्हाला, तर मग होतं काय की लोकं क्लिक करत आहेत कारण त्यांना तो रिकॉल व्हॅल्यू जास्त राहते त्या ब्रँडची. तर मी बघितलेलं आहे, जेव्हा मी सेम नावाचं यूट्यूब चॅनल आणि त्याच नावाचं हे बनवलेलं आहे, समजा काय म्हणते ब्लॉग बनवलेलं आहे, तर अशा वेळेस माझी जो ट्रॅफिक आहे त्यामध्ये खूप जास्त गेन पाहायला मिळाला. त्याच जागी एखादा नवीन एक्सपेरिमेंट केला ब्लॉग वेगळ्या नावाचा आणि त्यानंतर यूट्यूब वेगळ्या नावाचं, तर त्यावेळेस ट्रॅफिक जरा डाऊन झाली कारण इनिशियल ट्रॅफिक म्हणतो मी. नंतर तर आपण SEO करून त्यानंतर अदर सोशल मीडियामधून ट्रॅफिक घेऊ शकतो, पण स्टार्टिंग करत आहोत झिरोमधून तर तेव्हा तुम्हाला एकाच ब्रँड नेमनं जर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही असले तर त्याचा फायदा होऊ शकतो. तर वर्डप्रेस तुम्ही सांगितलेलंच आहे की त्याचा ओनरशिप ऑफ डेटा आपल्याला मिळतो इन द फॉर्म ऑफ वेबसाईट, आणि जर तुम्ही वेबसाईट असेल तुमची तर तिथे तुम्ही तुमचे जे काही युजर्स आहेत जे स्वतःहून तुमच्या वेबसाईटवर आलेले आहेत, ब्लॉगवर आलेले आहेत, त्यांना कॅप्चर करू शकता टेलिग्राम ग्रुप्स, व्हॉट्सॲप ग्रुप्समधून. माझे पण काही 400-500 प्लस ग्रुप झालेले आहेत सर्व ऑर्गॅनिक ट्रॅफिकमधून. तर आता त्याचा फायदा काय होतो की जर मला कधीकधी ऑर्गॅनिकचा फायदा पण झाला नाही, ऑर्गॅनिकची इतकी ट्रॅफिक पण आली नाही, तरी अशा वेळेस मी त्या 500 ग्रुपमध्ये शेअर केलं तर 500 ग्रुपमधले 2-2.5 लाख लोकांपर्यंत एका क्लिकमध्ये कंटेंट जातं आणि तिथून इनिशियल बूस्ट हा कंटेंटला मिळून जातो. मग सेम अप्लाय होतं यूट्यूबसाठी आणि ब्लॉगिंगसाठी, दोन्ही जागी ऑडियन्स असल्यामुळे वाया जात नाही ती. त्यानंतर कॅप्चर ऑडियन्स इन ऑल पॉसिबल वेज लाईक पुश, व्हॉट्सअप अँड फेसबुक. तर माझ्याकडे जवळपास 1.5 लाख जवळपास पुश नोटिफिकेशन आहेत दोन वेबसाईटचे मिळून, आणि फेसबुक पेज, त्यानंतर व्हॉट्सॲप आणि यूट्यूब या 3-4 प्लॅटफॉर्मचं कॉम्बिनेशन करून जे सुरुवातीची ट्रॅफिक आहे ती घ्यायला आता मला काही अवघड जात नाही. कधीकधी काय होतं कंटेंट आपला चाललं नाही चाललं तरी आपण इतक्या लोकांपर्यंत तरी ॲटलिस्ट कंटेंट पोहोचवू शकतो. म्हणून आपल्या वेबसाईटवर येणारा एकूण एक व्हिजिटर हा जर कॅप्चर केला तर आपल्याला लॉंग टर्ममध्ये याचा खूप फायदा होऊ शकतो. त्यानंतर मग आता नवीन ब्लॉग स्टार्ट करतो आहे तर नवीन ब्लॉग स्टार्ट करताना आपल्याला काहीच माहिती राहत नाही. फक्त एक टॉपिक राहतो, कोणाला तरी पाहिलेलं असतं आणि ॲज इट इज आपण स्टार्ट करून देतो. मग अशा वेळेस स्टार्ट केल्यावर आपण 2-4-5 कंटेंट ॲज इट इज त्या समोरच्या व्यक्तीचं पाहून थोडे चेंजेस करून लिहू, पण मग नंतर काय करायचं? तर अशा वेळेस काय होतं, मग कंटेंटची कमतरता होते आणि जे आपण स्टार्ट केलं होतं ते अर्ध्यात सोडून देतो, चाललं जातो. त्यापेक्षा असं करू शकता तुम्ही, एखाद्या निशमध्ये काम करताय, फॉर एक्झाम्पल शेअर मार्केट किंवा एनिथिंग टेक म्हणा, टेकमध्ये तर आजकाल खूप कॉम्पिटिशन आहे, पण जरी घेतलं तर आपल्या टॉपिक रिलेटेड टेकमध्ये पण खूप काही डीप डाऊन जर गेलं तर एक स्पेसिफिक कॅटेगरी घेऊ शकतो अनबॉक्सिंग, त्यानंतर ज्या काही वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. तर आपला जो कॉम्पिटिटर आहे सर्वांवर लक्ष ठेवा, नंबर हा मॅटर करत नाही, की तुमचा कॉम्पिटिटर हा 10 सबस्क्रायबर असलेला पण असू शकतो किंवा नवीनच अगदी त्याचा ब्लॉग असू शकतो, 1 महिना जुना ब्लॉग, किंवा मग 100 सबस्क्रायबरवाला पण असू शकतो. पण जर त्या व्यक्तीची क्वालिटी तुम्हाला ॲज अ युजर आवडत असेल किंवा मग त्याचा कंटेंट प्रेझेंटेशन आवडत असेल तर सर्वात आधी त्याला सबस्क्राईब करा आणि त्याच्या कंटेंटची टायमिंग, त्यानंतर कंटेंट प्रेझेंटेशन कसा करतो ह्या गोष्टी नोट डाऊन करायला सुरुवात करा. त्यानंतर तो जो टॉपिक घेतो तर ते टॉपिक्स त्याला कुठून कुठून मिळतात हे पण आपल्याला माहिती पडू शकतं कारण बरेच जण हे त्याचे सोर्सेस आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देतात. तर सर्वात आधी तर तुमचा जो काही कॉम्पिटिटर आहे त्याच्याकडे आपण लक्ष ठेवायला पाहिजे आणि त्याला स्टडी करायलाच पाहिजे. माझ्या तर वेळेस खूप कमी होते ॲग्रिकल्चरमध्ये, पण बाकीच्या फील्डमध्ये तुम्हाला नक्कीच तुमचे चांगले कॉम्पिटिटर मिळून जातील जे बेस्ट काम करतायत तुमच्या फील्डमध्ये आणि तुम्ही आहात नवीन स्टार्ट करताय त्या ठिकाणी. मग आपण कॉम्पिटिटर शोधला, आपला टॉपिक पण रेडी झाला आणि काय कंटेंट लिहायचं ते पण रेडी झालं, मग अशा वेळेस त्या व्यक्तीनं जे कंटेंट पोस्ट केलेलं आहे तर ॲज इट इज तेच पोस्ट करायचं का? तर असं नको व्हायला. जर तुम्ही तेच पोस्ट करत असाल, फॉर एक्झाम्पल काही गोष्टी असतात ज्या ॲज इट इजच राहतात. जर समजा तुम्ही एज्युकेशनमध्ये काम करताय तर एखाद्या एक्झामचं नोटिफिकेशन आलं ते कंटेंट सर्वांसाठी सेम राहणार, तुमच्यासाठी पण आणि इतर सर्वांसाठी, कारण नोटिफिकेशनच्या डिटेलमध्ये तर तुम्ही चेंज नाही करू शकत. मग तशा वेळेस तुमचं प्रेझेंटेशनच्या स्टाईलमध्ये तुम्ही चेंज करू शकता आणि एक तुमचा USP काय आहे ते शोधू शकता. तर तुमचं जे काही कंटेंट आहे ते बनवत असताना तुमची अशी लँग्वेज असली पाहिजे की ती सर्वांना कनेक्ट झाली पाहिजे. असं नको की आपण खूपच प्रमाण भाषेत काम केलं किंवा मग
असं आहे की खूपच स्टँडर्ड लँग्वेजमध्ये पण कंटेंट लिहिला आहे, पण तो जर त्या कंटेंटमुळे जर समोरचा आपला युजर जो आहे किंवा ऑडियन्स आहे ती कनेक्टच होत नसेल तर त्याला काही अर्थ नाही. ते काय करतील, तुमचे 2-4 व्हिडिओ पाहतील, शेवटी बोर होतील आणि अदर ऑप्शन शोधतील. त्यामुळे तुमची लँग्वेज प्रेझेंटेशनची व्हिडिओसाठी आणि ब्लॉगिंगसाठी दोन्हीसाठी अशी असली पाहिजे की त्यांना युजर कनेक्ट झाला पाहिजे. ओके, आणि असं करत असताना लर्न ब्रँडिंग हे मी दिलेलं आहे, तर ते मी जे आधी सांगितलं होतं की आपण एखादा ब्लॉग किंवा यूट्यूब चॅनल बनवला आहे तर त्यामध्ये ब्रँडचं जे नाव आहे सर्वात आधी तर ते शोधताना असंच थोडं युनिक शोधा की ज्यावरूनच आपल्या युजरला वाटलं पाहिजे की काहीतरी आपल्या कामाचं आहे किंवा मग त्याचा एखादा मिनिंग असलं पाहिजे असं मला वाटतं. कारण मी एक्सपेरिमेंट केलेलं आहे, ज्या नावामध्ये अशा गोष्टी मिनिंगफुल गोष्टी टाकलेल्या आहेत ब्लॉग आणि यूट्यूबसाठी त्यांचा सक्सेस रेट थोडा जास्त झालेला आहे माझ्यासाठी तरी. कारण युजरचा एक माइंडसेट असतो की आता फॉर एक्झाम्पल माझा एखादा ब्लॉग आहे समजा शेअर मार्केट इन्फॉर्मेशनवर आणि तो ब्लॉग मी बनवला शेअर मार्केट इन्फॉर्मेशन इन हिंदी, तर त्यांना समोरच्या युजरला आधीच माहिती पडतं की डोमेनचंच नाव ते आहे, तर तो क्लिकेबल त्याला जास्त वाटतो आणि तो नक्कीच क्लिक करू शकतो त्यावर. मग आतमध्ये तुम्ही कंटेंट काय डिलिव्हर करता हे नंतर येतं, पण स्टार्टिंगला CTR-साठी गुगलवर तुम्ही असं करू शकता. आणि माझे बरेच ब्लॉग आहेत जे EMD आहेत, एक्झॅक्टली मॅच डोमेन नेम जे आहेत कीवर्डचे, ते बऱ्यापैकी चांगले रँक झालेत. आणि कम्पॅरिटिव्हली जे दुसरे ब्लॉग्स आहेत ज्यांचं एखादा ब्रँडेड असंच काहीतरी नाव दिलेलं आहे आणि त्यामध्ये एखादा कीवर्ड ॲड होत नाही, तर तुम्ही ब्रँडिंगकडे लक्ष जर दिलं आणि सर्व प्लॅटफॉर्मवर गेले, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बरेच आहे जिथून तुम्हाला इनिशियल बूस्ट मिळू शकतो. आजकाल तर जेटपॅक प्लगिन आणि वर्डप्रेस मिळून तुम्ही ऑटो पोस्ट करू शकता बऱ्याच जागी. शेअरिंगचं ऑप्शन आहे तर फेसबुक, पिंट्रेस्ट, टम्बलर आणि अजून मला वाटतं 1-2 प्लॅटफॉर्म आहे, त्या ठिकाणी ऑटो पोस्ट होऊन जातं. बस एकदा तुम्हाला पेजेस बनवायचे आहेत आणि कनेक्ट करून द्यायचं, जेव्हा तुम्ही पोस्ट कराल ऑटोमॅटिकली ती पोस्ट पब्लिश होईल तुमच्या डिफरंट सोशल मीडियाजवर, तर ते काम तुमचं मॅन्युअली करायची गरज नाही, ते ऑटोमॅटिकली होतं आहे, तर हे तुम्ही करू शकता. आणि ब्रँडिंगवर जरा लक्ष दिलेलं खरंच बेनिफिशियल असू शकतं. ओके, आणि त्यानंतर आपण कोणताही ब्लॉग बनवला किंवा यूट्यूब चॅनलही बनवलं तर आता बरेच कॅटेगरीज अशा असतात की ज्यामध्ये भरपूर कंटेंट राहतं, पण काही काही वेळा आपल्याला अशी चूल मचते ना की नाही मला हे आवडतं तर मी हेच कंटेंट बनवणार, पण मग तशा वेळेस आपण ते कंटेंट बनवतो आणि मग काही काळानंतर ते कंटेंट चाललं नाही की मग डिमोटिवेट होतो, शेवटी चॅनल सोडून देतो. तर आधी तर सुरुवातीला तर तुम्हाला स्वतःचा काही ॲनालिटिक्सचा डेटा नसल्यामुळं कॉम्पिटिटरला ॲनालिसिस करावं लागेल की तो नेमकं कंटेंट कोणत्या कॅटेगरीमध्ये बनवतो आहे, कधी टाकतो आहे, काय करतो आहे आणि नेमकं ऑडियन्सला काय हवं आहे. पण जसे तुम्ही हळूहळू कंटेंट ॲड करत जाल, पोस्ट करत जाल दोन्ही फॉर्ममध्ये, तर त्यानंतर तुमच्याकडेच तुमचा एक डेटा राहील की तुम्हाला कम्पेअर करायला व्हिडिओज राहतील किंवा पोस्ट राहतील की कुठे आपल्याला चांगली ग्रोथ मिळतं किंवा कोणत्या पेजवर आपला युजर हा मॅक्झिमम टाईम थांबतो आहे. तर अशा वेळेस काय होतं की ज्या कंटेंटला ऑडियन्स खूप जास्त प्रेफर करत आहे त्या कंटेंटला जर आपण सुरुवातीला लक्ष दिलं तर मग आपल्या ब्लॉगची किंवा यूट्यूब चॅनलची ग्रोथ ही खूप फास्ट होऊ शकते. माझंच एक्झाम्पल घ्या, मी सुरू केला होता नोव्हेंबरमध्ये, म्हणजे मार्केट रेटचे दिवस होते, बाजारभाव सुरू केले, भयंकर ट्रॅफिक घेतली, खूप लवकर ग्रो झालं. नंतर मग मी कोणतंही कंटेंट टाकल्यावर त्यावर हळूहळू व्ह्यूज यायला लागले, पण इनिशियल लेवलमध्ये जर आपल्या मनमानी करतो म्हटलं किंवा स्वतःचा कंटेंट टाकतो तर त्यामध्ये असं पाहिजे तशी ग्रोथ मिळू शकणार नाही. म्हणून सुरुवातीला जे ऑडियन्सला हवं आहे नेमकं आणि ज्यासाठी ऑडियन्सनं तुम्हाला सबस्क्राईब केला आहे ते द्या. आणि जर कंटेंट कॅटेगरी चेंज करत आहात समजा, म्हणजे सुरुवातीला काही जणांनी निवड टिकटॉकचे ते फनी व्हिडिओज टाकायचे, नंतर चॅनल उडायला लागले, बॅन व्हायला लागले, त्यांनी कॅटेगरी चेंज केले. काही टिकटॉकर होते जे नंतर यूट्यूबला आले, पण त्यांचं जे टिकटॉकला कंटेंट चालायचं तेच यूट्यूबला चालत नाही, कारण दोन्हीकडला युजर बेस वेगवेगळा आहे. तर आपल्याला युजर बेस लोकांचं इंटेन्शन समजलं पाहिजे की कोणत्या प्लॅटफॉर्मवर कोणते युजर्स चालतील, त्याच्यामुळं ज्या प्लॅटफॉर्मवर आहोत त्यानुसार आपण कंटेंट टाकलेला फायद्याचं राहील. तर जे ऑडियन्सला पाहिजे ते आपण ॲक्च्युअल द्यायला पाहिजे, सॉरी. आणि त्यानंतर जसं की मी आधीच सांगितलं, ऑलवेज शेअर युअर कंटेंट टू सोशल मीडिया. पण शेअर करायचं म्हणजे असं नको की धडाधड प्रत्येकाच्या DM-मध्ये आपल्या लिंक पेस्ट करत गेले, तसं केलं तर 2-4-5 दिवसही लागणार नाही तुमचे साईट डाऊन व्हायला किंवा मग तुमचे सोशल मीडिया पेजेस डाऊन व्हायला. तर ॲक्च्युली ज्याला गरज आहे कम्युनिटी ग्रुप जॉईन करा, फेसबुकवर असू शकता, ट्विटर असू शकता, कोरा असू शकतं, आपली जे कॅटेगरी आहे त्याच्या रिलेटेड जर तुम्ही लोकं शोधले वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर, कम्युनिटीला गेले आणि तिथे तुम्ही ग्रुप जॉईन करून जर एखाद्याची क्वेरी फुलफिल करत असाल कंटेंटमुळं तर लोक स्वतःहून शेअर करतील आणि पब्लिसिटीसाठी आपल्याला स्वतःहून प्रमोट करायची गरज पडणार नाही, वर्ड ऑफ माउथने पब्लिसिटी होऊन जाईल.
त्याच्यामुळे शेअर तर करा पण जरा व्यवस्थित करा, जेणेकरून लोकांना असं होईल की त्यांची गरज फुलफिल झाली पाहिजे. आणि सोशल मीडिया बूट्स युअर पोस्ट लाईक जस्ट रॉकेट, हे मी फक्त लिहायसाठी नाही लिहिलं आहे तर कित्येकदा माझी ट्रॅफिक अशी वाढलेली आहे, कारण फेसबुक पेजेस हे न्यूज आर्टिकल्स आणि जे काही एंटरटेनमेंटमधले आर्टिकल्स आहेत त्या प्रकारचे ट्रॅफिक घेण्यासाठी बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. त्याचबरोबर जर इमेजेस असतील तुमच्या पोस्टमध्ये त्यासाठी पिंटरेस्ट बेस्ट आहे. आणि जेव्हा मी सोशल मीडियावर आर्टिकल शेअर केलेले आहेत तर विदिन द सेकंड 500-500 व्हिजिटर्ससुद्धा रिअल टाईमला आलेले आहेत मला. म्हणून त्यासाठी फक्त इतकं आहे की तुमची कॅटेगरी तशी असली पाहिजे आणि तुम्ही कंटेंट ॲक्च्युअल ज्या युजरला गरज आहे त्याला शेअर केली पाहिजे. आणि मग इतकं करत असताना व्हॉट नॉट टू डू हे पण खूप महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला काही गोष्टी अशा असतात की ज्या 21 दिन में पैसा डबल ही जी स्कीम आहे ना, तर अशा टाईपच्या गोष्टी राहतात. काही काही ब्लॉगिंगमध्ये पण आहे, यूट्यूबमध्ये पण आहेत की काम केलं महिनाभर, पहिल्या 8 दिवसात चॅनल मोनेटाइज झालं, दुसऱ्या 8-10 दिवसात व्हिडिओज व्हायरल व्हायला लागले आणि तिसऱ्या 8 दिवसामध्ये एक डिसेंट अमाऊंट ऑफ मनी आपण जनरेट केला, फॉर एक्झाम्पल $5,000. ओके, तर हे असं होतं. आणि जेव्हा पेमेंट येतं, म्हणजे पेमेंट आपल्या बँकेत डिपॉझिट व्हायचं, त्याच्या आधी आधी मग ते चॅनल्स डिलीट होऊन जातं. तर मग काय होतं, तर माझ्या मित्रांनी पण एक्सपेरिमेंट केलेले आहेत आणि बरेच जण करतात. तर आपण काय करतो, कॉपीराइटेड मटेरियल वापरतो, कोणाला न विचारता. फॉर एक्झाम्पल काही सिरियल्सच्या वगैरे ज्या कॅटेगरी असतात त्यामध्ये जर तुम्ही कोणाचे व्हिडिओज फोटोज वापरले विदाउट परमिशन सिरियल्सचे, तर तुमचं चॅनल उडायला सेकंडसुद्धा लागणार नाही, धडाधड 3-4 स्ट्राईक देतील, एका दिवसात चॅनल गायब. आणि त्यानंतर काही जण फेक न्यूज पण टाकतात, मी नाव नाही घेऊ शकत, काही जणांचे आहेत कॉन्टॅक्टमध्ये, महिन्याला जवळपास 40-40, 50-50 लाख रुपये यामधून कमवतात. फेक न्यूज पोस्ट करायच्या, पूर्ण ऑडियन्स मिसलीड करायची, इकडून तिकडे ऑडियन्सला फिरवायचं आणि शेवटी मग एंडवर ऑडियन्सला युजरला काहीच मिळणार नाही. सोबतचेच आहेत मस्तपैकी 50-50, 60-60 लाख महिन्याला कमवतात. पण अशांचं काय आहे की यापैकी काही जणांना नोटीस गेलेल्या आहेत, एकतर गव्हर्नमेंटच्या IT डिपार्टमेंटच्या की तुम्ही फेक न्यूज फैलवताय, काही जणांवर जरा लीगलचा विषय झालेला आहे आणि काही जणांचं सुरू आहे. त्यामुळं जर टांगती तलवार ठेवायची असेल आपल्या डोक्यावर तर मग तुम्ही फेक न्यूजमध्ये काम करू शकता, नाही तर फेक न्यूजला शक्यतो टाळा. क्लिकेबल थंबनेल, क्लिकबेट थंबनेल वापरू शकता, मी पण वापरतो आणि ते वापरावंच लागतं, त्याच्याशिवाय युजर जाणार नाही. फॉर एक्झाम्पल व्हॉट नॉट टू डू म्हटल्यानंतर कोणीतरी क्युरिओसिटीमुळं स्लाईड तरी पाहिजे, आणि व्हॉट टू डू म्हटलं तर ते म्हणणार हे जे करायचं तेच सांगत आहे, त्याच्यामुळं काय होतं ऑडियन्सची जरा मानसिकता बदलते आणि तेवढा इंटरेस्ट घेणार नाही. त्यामुळे क्लिकेबल वापरा, CTR-साठी करा थंबनेलमध्ये, पण असंही नको की तुम्ही वर काहीतरी दाखवलं आणि आतमध्ये दुसरं तिसरं कंटेंट दिलं, तर अशा वेळेस विषय वेगळा होऊ शकतो. ओके, आणि त्यानंतर डोंट स्पॅम युअर कंटेंट टू एव्हरीवन, ज्याला ज्या कंटेंटची गरज आहे त्यालाच पाठवा. मी व्हॉट्सअप ग्रुप बनवलेले आहेत, काही ॲग्रिकल्चरचे वेगळे, वेदरचे वेगळे, मार्केट रेटचे वेगळे, आणि फेसबुक पेजेस पण स्पेसिफिक आहेत कॅटेगरी वाईज. ज्या वेळेस ज्या प्रकारची पोस्ट राहते त्याच प्रकारच्या ऑडियन्सला ती शेअर केली जाते, कारण की ज्या व्यक्तीला त्याची गरजच नाही किंवा जो त्याला क्लिकच करणार नाही त्याला शेअर केली तर त्याच्यासाठी तो स्पॅमच असणार. आणि आपण कम्युनिटीमध्ये पोस्ट करतो आहे, कम्युनिटी ग्रुप्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप असू शकतात किंवा इतर कोणते फेसबुक ग्रुप असू शकतात, तर तिथेसुद्धा ॲक्च्युली आपल्या निशच्या रिलेटेडच कम्युनिटीला तुम्ही पोस्ट करायला पाहिजे कंटेंट, कारण जर स्पॅम कराल तर मास रिपोर्टिंगमुळंच तुमच्या चॅनल किंवा वेबसाईटचा बॅन वाजू शकतो. तर अशा प्रकारे ब्लॉगिंग आणि यूट्यूबमध्ये ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, ज्या जर लक्षात ठेवल्या नवीन ब्लॉगरनं आणि यूट्यूबरनं तर त्याला सुरुवातीला जास्त त्रास होणार नाही आणि लवकरात लवकर थोडाफार सक्सेस घेऊ शकतो. त्यानंतर हे माझे काही सोशल हँडल्स आहेत जिथे तुम्ही यूट्यूब चॅनल आहे, यूट्यूब चॅनल फक्त कंटेंट काय बनवतो त्यासाठी पाहू शकता आणि बाकी जे सोशल हँडल्स आहेत ते तुम्ही एकदा चेकआउट करू शकता. त्यानंतर मी यूट्यूब आणि ब्लॉगिंगची जेव्हा सुरुवात केली होती किंवा आत्ता पण थोडेफार जे टूल्स वापरतो, जे काही मोस्ट ऑफ द टूल्स फ्री ऑफ कॉस्ट आहेत, तर ते टूल्ससुद्धा मी तिथे दिलेले आहेत ब्लॉगिंगसाठीचे आणि यूट्यूबसाठीचे, जे ओवर द टाईम अपडेट होत राहतील, त्यामध्ये जर अजून काही नवीन टूल्स ॲड केले मी तर अशा प्रकारे तुम्हाला कनेक्ट इथे होऊ शकता. तर दॅट्स ऑल, हीच होती माझी ॲनॉलॉजी बिटवीन फार्मिंग अँड ब्लॉगिंग. यानंतर तुमचे जर काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता. येस, हाय प्रीतम. हाय.
नाईस सेशन. थँक्यू. ॲक्च्युली माझं पण एक यूट्यूब चॅनल आहे. आय स्टार्टेड बॅक फ्यू इयर्स बॅक. आय एम बेसिकली ट्रेनर. ओके. सो ऑफलाईन ऑनलाईन ट्रेनिंग घेतो मी. तर मी एक ट्रेनिंग चॅनल सुरू केलं. राईट नाऊ इट इज 600+ सबस्क्रायबर्स. ओके. ठीक आहे. पण आय एम नॉट कंटिन्युअस अपलोडर. म्हणजे मी फारसा अपलोड नाही करत. मला जेव्हा वाटतो तेव्हा करतो किंवा जे बेनिफिशियल राहू शकतो पब्लिकला असं कंटेंट मी तिथे पोस्ट करतो. तर आता 600 सबस्क्रायबर आहे. बट इट्स बीन 2-3 इयर्स. ठीक आहे. आता 2-3 वर्षातल्या कालावधीमध्ये आता 600 सबस्क्रायबर आहे. आणि यातले मोस्ट ऑफ दी सबस्क्रायबर्स इनिशियल डेजमध्येच झालेले आहेत. तर लॅटर ऑन टाईम म्हणजे 100 सबस्क्रायबर आता जुडले आहेत. ठीक आहे. म्हणजे 2 वर्षामध्ये. पण पहिले 500 सबस्क्रायबर इनिशियल टाईममध्येच जुडले आहेत. सो माझं क्वेश्चन आहे की व्हॉट आर द चान्सेस की जर मी आजपासून किंवा इनकमिंग टाईम म्हणजे समोरच्या काळात जर मी कंटिन्युअस अपलोडिंग करत राहील तर व्हॉट आर द चान्सेस की ते एक रिअल टाईम मॉनिटायझेशनच्या लेवलपर्यंत येऊ शकतो. ओके. तर तुमच्या चॅनलला सध्या सबस्क्रायबर तर तुम्ही सांगितले पण व्हिडिओज किती आहेत? 100+. ओके. 100+ व्हिडिओज आहेत. हां. तर त्यासाठी एक दुसरा ऑप्शन मला वाटत आहे की एका स्पेशल निशचे आहे एका डोमेनचे. म्हणजे ते एक जनरल पब्लिक नाही बघत. त्याला एक डिझायनर कम्युनिटीतलेच लोक बघतात की त्यांच्या टेक्निकल क्वेश्चन्स असतात किंवा त्यांच्या इंटरेस्टचे क्वेश्चन्स डिस्क्रिप्शन जे काही आहे ते असतो. सो त्याची एक निश ठरलेली आहे. राईट नो. हे जनरल पब्लिक कंटेंट नसते. तर त्याच्यामुळे माझं क्वेश्चन असं आहे की की आजपासूनही जर आपण समोर आणि फ्युचर आहे का त्याचा आणि वर्क करायला हवं की नको त्यावर. आणि नेक्स्ट क्वेश्चन असा की माझं म्हणजे 1000+ सबस्क्रायबर बेस नाही आहे आणि तितकं काउंटही नाही त्याचा तरी मला काही काही व्हिडिओजवर ॲड्स मिळतात. सो हाऊ इट इज पॉसिबल? हां. तर ॲडमध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे. आधी कसं होतं की जेव्हा चॅनल मोनिटाईज व्हायचं तेव्हाच त्यावर ॲड सुरू व्हायच्या. पण रिसेंटली 3-4 महिन्यांपूर्वीच यूट्यूबनं नवीन अपडेट आणलेली आहे. तुम्ही फ्रेश ओल्ड नवीन चॅनल बनवा 0 सबस्क्रायबर्स आहेत तरी तुमच्या व्हिडिओला ॲड दिसतील आणि त्या सर्व ॲडचा रेव्हेन्यू यूट्यूबकडे जातो. त्यामुळे ॲड दिसतात इन द सेन्स आपला चॅनल मोनिटाईज आहे हा नाही. आणि दुसरं की यूट्यूबचा जो क्रायटेरिया आहे तो आहे 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 आवर्सचा वॉच टाईम. तर तुम्ही जे क्वेश्चन म्हटलेलं आहे तर काही फ्युचर आहे का आणि त्यावरच काम करायला हवं की नवीन स्टार्ट करायला हवं. तर तुमच्या चॅनलवर 100+ व्हिडिओज झालेले आहेत. ओके. तर मला वाटतं की तुम्ही त्याच चॅनलला कंटिन्यू करायला हवं कारण की तुमच्याकडे ऑलरेडी 600 सबस्क्रायबर आहेत. 1000 व्हायला तर फक्त 400 लागतील. आणि कंटेंट जेन्युइन आहे. बिलकुल. कंटेंट पूर्ण प्युअर आहे, जेन्युइन आहे तुमचं. किंवा मग दुसरं एक तुम्ही करू शकता पण त्यामध्ये तुमच्या 600 सबस्क्रायबरचा लॉस होण्याची शक्यता आहे. तिथे जरा चान्सेस जास्त आहे ते म्हणजे सर्व कंटेंट डाउनलोड करून घेतलं आणि त्यानंतर तुम्ही एक फ्रेश चॅनल बनवलं. पण जसं की तुम्ही सांगितलं तुमचा एक मायक्रो निश आहे आणि डीप डाऊन आहे त्याच टॉपिकमध्ये तर एक ऑडियन्सची जी क्वांटिटी आहे ती पण कमीच असेल ओवरऑल टॉपिकमध्ये पण जर बघितली तर. तुमच्या कॅटेगरीतलं तुम्हाला एका चॅनल असं माहिती आहे का की ज्याचे सर्वात जास्त इतके सबस्क्रायबर तुम्ही पाहिले? हो, भरपूर आहेत. फॉर एक्झाम्पल किती? ओबियसली दे आर इन मिलियन्स. म्हणजे मिलियन्स मध्ये आहे पण ते कंटिन्युअस तेच काम करतात. ओके. तर मग त्यासाठी एक मला दुसरा ऑप्शन बेस्ट वाटतं. फ्रेश चॅनल सुरू करा. फ्रेश चॅनलवर सर्व कंटेंट आधीच डाउनलोड करून अपलोड करा आणि शेड्यूल करा डेलीच्या यानं. डेली म्हणजे ते 3 महिन्याचं कंटेंट तरी तुमचं होऊन जाईल डेली पर डे एक व्हिडिओ केला तरी. ओके. आणि त्यामध्ये कंटिन्युअस शेअरिंग सुरू ठेवा फक्त निश ऑडियन्सपर्यंत. मी स्टार्टिंगचे जे सबस्क्रायबर घेतले होते 200-300 सर्व फेसबुक ग्रुपमधून आलेले आहेत. तर तुम्ही जर निश ऑडियन्सपर्यंत शेअर करत राहाल तर खूप लवकर ग्रोथ होईल. आणि दुसरं म्हणजे आधी तर फक्त यूट्यूबवर लाँग कंटेंट चालायचं, आता शॉर्ट आहे. तुम्ही जे व्हिडिओ बनवता त्यातलाच बेस्ट पार्ट उचला आणि व्हर्टिकल कंटेंट बनवा. शॉर्ट व्हिडिओ बनवा आणि तो पण टाका याच्याचसोबत. कशासोबत? आपल्या लॉंग कंटेंटसोबत. लॉंग तुम्ही तो व्हिडिओ अपलोड करताय सोबतच शॉर्ट टाकणार आणि तो सेम शॉर्ट इन्स्टाला पण शेअर करणार जेणेकरून तुमचे इन्स्टा, फेसबुक आणि यूट्यूब या तिन्ही जागी शॉर्टचा तर कंटेंटचा इश्यू संपला. ते एक कंटेंट तुम्ही 3 जागी शेअर करू शकता आणि कंटिन्युअस आपले डेलीचे अपलोड सुरू राहील. त्यामुळे मला वाटतं की नवीन चॅनलला चांगली ग्रोथ मिळेल जुन्या चॅनलपेक्षा. तर हे करणं चांगलं राहील. ओके. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार की आपण एक फर्स्ट ऑप्शन लाईक की आपण नवीन कंटेंट नवीन चॅनल सुरू करू शकतो सेम कंटेंट सोबत. कारण नवीन चॅनलला सजेशन खूप जास्त आहे. ओके. थँक्यू.
थँक यू गाइस. अजून कोणाचे क्वेश्चन आहेत? ओके वन मोर, वी हॅव टू स्टार्ट विथ नेक्स्ट सेशन. हां ॲक्च्युली वेळ खूप झालेला आहे. या प्रीतम, ॲक्च्युली हमारा एक न्यूज़ पोर्टल वेबसाइट है glamsham.com, जहाँ हम ज़्यादातर बॉलीवुड के न्यूज़ वगैरह उस पर आ रहे होते हैं. ठीक है. $10 से $12 एवरी डे का रेवेन्यू होता था, लेकिन जैसे ही सुशांत सिंह राजपूत वाला था, $100 पर डे गए. हमने जब उसे इस पर लेके गए थे लाइक यूट्यूब पर सेम न्यूज़ को, तो कुछ टाइम बाद उन सभी न्यूज़ तो ठीक से चल रहे थे, बट उनके वीडियोज़ जो यूट्यूब पर लेके जाने के बाद स्ट्राइक हो जाते थे. ओके. बट उसी ड्यूरेशन में सब्सक्राइबर भी बढ़े थे, बट बाद में फिर कंटिन्यूस उस पर अपलोड करते रहने से कंटेंट उन सब्सक्राइबर का उतना बेनिफिट नहीं मिला था, क्योंकि वो जो सब्सक्राइबर आए थे सारे आपके सुशांत सिंह राजपूत के रिलेटेड जो न्यूज़ है उसी को देखने के लिए आए थे. उनको बाकी कुछ चाहिए नहीं था. वो मतलब कुछ ऑडियंस ऐसे होते हैं जो सिर्फ मसाला देखने के लिए आते हैं. बीच बीच में कुछ लोग वायरल हुए कच्चा बादाम वाला, तो बस कच्चा बादाम वाले ऑडियंस वही तक सीमित है. वो आगे आपको कभी सपोर्ट नहीं करेंगे. आप फिर से कच्चा बादाम डालोगे तभी फिर से सपोर्ट करेंगे. तो ऐसा हुआ है ना कि वहाँ पे उसी टॉपिक के लिए एक सब्सक्राइबर आ चुके जो कि दूसरी जगह पे मेरे ख्याल से इतने ज़्यादा एक्टिव नहीं होंगे. एक एक लास्ट बस कंटिन्यूस जो अल्गो चेंज होता रहता है ना यूट्यूब का या गूगल सर्च का या फेसबुक का, हाँ. तो वो कैसे पकड़ में आता है, मतलब पता कैसे चलता है वो चीज़ कि अभी अल्गो चेंज हो गया? एक्चुअली उसके बारे में तो जो गूगल या फिर इनके ट्विटर हैंडल होते हैं उनके एम्प्लॉयज़ के, उससे अपडेट मिल जाती है, या फिर आप कम्युनिटी में हो गए तो उसमें भी पता चल जाएगा. पर इसकी ज़रूरत ही नहीं ना, अगर आप कंटिन्यूस काम करोगे. YouTube का एक सिंपल फार्मूला है, कंसिस्टेंसी अगर होगी सक्सेस मिलेगा ही मिलेगा. बस ऐसा नहीं कि आपने बस YouTube पे वीडियो डाल दिया और छोड़ दिया, उसके साथ शेयरिंग आपको करनी पड़ेगी रिलेटेड ग्रुप्स में आपके टॉपिक के रिलेटेड. सो थैंक यू वेरी मच. इससे ज़्यादा हम क्वेश्चन नहीं ले पाएंगे. इशू नहीं है, यू कैन पर्सनली कॉन्टैक्ट हिम एंड कनेक्ट. हाँ, माझ्या सोशल मीडिया हँडल्सवर तुम्ही कनेक्ट होऊ शकता. आणि जर ही पण PDF डाउनलोड करायची असेल तुम्हाला, तर ही पण तुम्ही preetam.org/pdf2 या URL वर डाउनलोड करू शकता, जेणेकरून पॉइंटर तुमच्या लक्षात राहतील. थँक्यू.